शिर्डी साई संस्थांच्या पाणी साठवण तलावाशेजारी शिर्डीतील विजय कोते, अशोक गोंदकर, दादा गोंदकर या तीन शेतकऱ्यांच्या 5 एकर शेती असून ही शेती काही वर्षांपूर्वी विकत असल्याने संस्थांचे अधिकाऱ्यांनी दुसऱ्याला न विकता संस्थांना विकत द्या असे म्हणाले होते आणि या शेतकऱ्यांनी ही जमीन देण्यास तयार झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाची आणि मंत्रालयाची मंजुरी आली की संस्थांनी या शेतकऱ्यांना जमिनी सरकारी भावानुसार घ्यावी. मात्र आता संस्थान ही जमीन घेण्यास नकार देत असल्याने शेतकऱ्यांनी संस्थांच्या अधिकारी आणि विश्वस्त यांच्या विरोधात साई मंदिराच्या 3 नंबर गेट समोर हनुमान मंदिराजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे. साईबाबांच्या या पावन भूमीमध्ये आज आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. त्याचं कारण म्हणजे साईबाबा संस्थांचा गलथान कारभार. साधारणतः 2014 साली साईबाबा संस्थांच्या तलावाजवळ आमच्या सहकारी मित्र बाबासाहेब बाबूराव गोंदकर आणि आणखी काही मित्रांनी एक शेतजमीन त्या ठिकाणी खरेदी केली. शेतजमीन खरेदी केल्यानंतर ती साईबाबा संस्थांच्या तलावाजवळ असल्यामुळे त्या ठिकाणी ती जमीन आम्ही विकण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी बोर मारण्यासाठी बोरवेलची गाडी नेली गेली तर साईबाबा संस्थांच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बोरवेलला त्या ठिकाणी ते बोरवेल मारू दिलं नाही. पर्यायाने आम्हाला ती शेतजमीन दुसऱ्यांना विकता आली नाही. त्यावेळेसचे असलेले त्रिसमिती सदस्य मंडळ या ठिकाणी साईबाबा संस्थांमध्ये कार्यान्वित होतं. या जिल्ह्याचे कलेक्टर कवडे साहेब यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना असं सांगितलं की ही जमीन आम्ही सर्व मित्रांनी घेतलेली आहे, त्या ठिकाणी बोर मारायला आम्हाला परवानगी द्या. तर त्यांनी सांगितलं की साईबाबा संस्थांनाच जमिनीची आवश्यकता आहे, तलावाजवळ तुमची जमीन आहे, ती जमीन आम्ही घेण्यास तयार आहोत, तुम्ही कशाला दुसऱ्यांना देतात. आणि म्हणून आम्ही सर्वांनी कलेक्टर साहेबांच्या सूचनेला विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आमची जमीन संस्थांना देण्याचं कबूल केलं. शासकीय दराप्रमाणे म्हणजेच रेडी रेक्टरच्या दराप्रमाणे संस्थांनी जमीन घ्याव्यात अशा पद्धतीने ती जमीन देण्याचं साईबाबा संस्थांशी ठरलं. त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही 3 शेतकरी होतो, शिर्डीतील पतिंगराव शेळके, त्याचप्रमाणे पंडितराव शेळके आणि तिसरे बाबासाहेब बाबूराव गोंदकर आणि आम्ही सर्व अशा तिघांचाही एक खरेदी खत त्या ठिकाणी 2015 साली करण्याचं ठरलं. त्यावेळेस माननीय औरंगाबाद खंडपीठ त्याचप्रमाणे मंत्रालयातील मान्यता या सर्व मान्यता होऊन 2015 खरेदी करण्याचं ठरलं. त्या पद्धतीने संस्थांमध्ये ते ठरावासर्व पारित होऊन आदरणीय त्यावेळचे कार्यकारी अधिकारी तांबे साहेब यांनी ते खरेदी करण्याचं कबूल केलं. परंतु त्या काळामध्ये पतिंगराव शेळके यांची जमीन खरेदी झाली, पंडितराव शेळके यांची जमीन खरेदी झाली, त्याच दिवशी आमची देखील जमीन खरेदी होणार होती. परंतु त्यामध्ये 7-12 आणि प्रत्यक्ष मोजणी नकाशामध्ये थोडीशी तफावत साईबाबा संस्थांच्या अधिकाऱ्यांना दिसून आली व त्यावेळचे कार्यकारी अधिकारी यांनी असं सांगितलं की आपण ही चूक दुरुस्त करून आणा. मोजणी ऑफिसमध्ये जाऊन आम्ही ती चूक दुरुस्त करून दिली. ती चूक दुरुस्त करून दिल्यानंतर तो मोजणी नकाशा 7-12 सगळं साईबाबा संस्थांच्या म्हणण्याप्रमाणे वेळोवेळी त्यांना पुरवलं गेलं. त्यानंतर तांबे साहेब म्हटले की आपण 1-2-4 दिवसात खरेदी करून टाकू, सर्व पेपर कम्प्लीट झालेले आहेत. परंतु त्याच काळात या साईबाबा संस्थांच्या नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती झाली आणि त्यावेळेस मग आदरणीय हवरे साहेब साईबाबा संस्थेचे चेअरमन यांना आम्ही त्यावेळेस भेटलो. त्यांना एक विनंती केली की सदरचा विषय 2 वर्षापासून पेंडिंग आहे असा अशी चर्चा झालेली आहे. त्या चेअरमन साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही आपली जमीन नक्कीच घेऊ, आम्हाला आवश्यक आहे. त्याप्रमाणे त्यांनी पुन्हा एकदा त्यामध्ये शासनाचा अभिप्राय मागितला की ही जमीन आम्ही कशाप्रकारे घ्यावी आणि मग त्यामध्ये शासनाने जो अभिप्राय दिला की रेडी रेक्टरच्या दराप्रमाणे म्हणजेच शासकीय जो दर आहे, शासनाचा जो दर आहे जमीन घेण्याचा, त्या दराप्रमाणे ही जमीन घेण्यात यावी अशा प्रकारची त्या सभेमध्ये मान्यता घेण्यात आली. त्यानंतर आम्ही पुन्हा 2 वेळेला आमच्या सर्व सहकाऱ्यांसमवेत पुन्हा मुंबईला जाऊन त्यांच्या कार्यालयात त्यांना भेटलो, साईबाबा संस्थांच्या ट्रस्टींना भेटलो. या जिल्ह्याचे तालुक्याचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील जे आज या विरोधी पक्षनेते आहेत त्यांना देखील आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी हावरे साहेबांना फोन करायला सांगितला. नामदार साहेबांनी देखील हावरे साहेबांना फोन केला परंतु त्यांनाही देखील त्यांनी फक्त टोलाटोलीचीच उत्तर दिले. मग हाच का न्याय, हा मोठा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी दुसरा जो प्रश्न तयार झाला की आम्हा सर्वांना, आम्ही सर्व नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करतो, आम्ही सर्वजण या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं काम करतो, म्हणून जाणून बुजून सूडबुद्धीने हे काम त्यांनी केलं नाही आणि आज 3 वर्ष झाले फक्त उरवडीचे उत्तर देणे एवढंच चेअरमन साहेबांनी केलं. आम्ही वेळोवेळी चेअरमन साहेबांना सर्व ट्रस्टींना भेटलो. ट्रस्टी सांगतात की आम्हाला जमीन घ्यायची आहे, चेअरमनही सांगतात की आम्हाला जमीन घ्यायची आहे. मग नेमकं घोडं अडलं कुठं हा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून
जसं बाबासाहेब बाबूराव गुणकर यांनी सांगितलं की या शेतजमिनीमध्ये जे त्यांचे सहकारी आहेत, जर ही जमीन त्यांनी घेतली नाही किंवा त्यामध्ये दोन गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत की जर जमीन नसेल घ्यायची तर त्यामध्ये बोर मारण्याची परवानगी आम्हाला द्यावी, आम्हाला तुम्हाला जमीन देण्याची आवश्यकता नाही। हे मुद्दाहून मला या ठिकाणी सांगायचं आहे की एका बाजूला तुम्ही अडवणूक करायची आणि दुसऱ्या बाजूला फक्त टांगती तलवार ठेवायची, हे योग्य नाही। आणि म्हणून आम्हाला साईबाबा संस्थानकडनं जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे आणि यापुढील सर्वांची जबाबदारी ही साईबाबा संस्थांची राहील। आज साईबाबा संस्थांच्या प्रिमायसेसमध्ये उपोषणावर बसलो आहे, त्याचं कारण असं की मी कणकुरी येथे साधारण 1 हेक्टर 51 आर अशी जमीन खरेदी केली आहे सर्व मित्राच्या मदतीने, आणि आमच्या सर्व मित्रांचे यामध्ये पैसे आहेत। या ठिकाणी ही जमीन साईबाबा संस्थांच्या तळ्याजवळ आहे आणि तळ्याजवळ असल्याकारणाने मला या ठिकाणी बोर किंवा विहीर घेता येत नाही, म्हणून मी साईबाबा संस्थानला असा प्रस्ताव दिला की तुम्ही या जमिनीची खरेदी करा। आणि माझ्या बरोबर असे 2 शेतकऱ्यांनी या ठिकाणी साईबाबा संस्थानला प्रस्ताव दिला। या ठिकाणी आम्ही 3 शेतकऱ्यांनी मिळून या साईबाबा संस्थांबरोबर सर्व कागदपत्र पूर्ण केले। या ठिकाणी 3 सदस्यीय समिती असताना या 3 सदस्यीय समितीने याला मान्यता दिली आणि खरेदी करण्याचे ठरवले। तसेच या ठिकाणी माननीय खंडपीठ औरंगाबाद खंडपीठाने सुद्धा उच्च न्यायालयाने याला मान्यता दिली। या ठिकाणी सर्व पेपर पूर्ण झाले आणि या ठिकाणी या माझ्याबरोबरच्या असलेल्या 2 शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण झाली। आणि मी बऱ्याच वेळेला संस्थांना भेटलो असताना संस्थान माझी जमीन खरेदी करतो असे मला सांगितले। मी तोंडी आणि लेखी बऱ्याच वेळेस त्यांना विनंती केली, परंतु माझी जमीन आजपर्यंत खरेदी करण्यात आलेली नाही। आज याला 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून या ठिकाणी ही जमीन का खरेदी करीत नाही असा जाब विचारण्यासाठी मी बऱ्याच वेळेस गेलो। माननीय नामदार साहेब यांच्याकडं मी वेळोवेळी चक्र मारून माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनीही संस्थानला अनेक वेळा विचारणा केली, अध्यक्ष साहेबांना त्यांनी पाठपुरावा केला, तसेच विश्वस्तांनाही पाठपुरावा केला, परंतु या लोकांनी साधी याची दखलसुद्धा घेतली नाही। म्हणून आज जर या ठिकाणी माझ्या जमिनीची खरेदी झाली नाही तर मला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही। आपण बघतो महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, या ठिकाणी मलासुद्धा अशाच प्रकारे काहीतरी करावे लागेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी साईबाबा संस्थांची राहील। गेल्या 3 वर्षांपूर्वी साई संस्थांचा कारोबार 3 सदस्यीय समिती सांभाळत होती। या समितीमध्ये जिल्हाधिकारी, डिस्ट्रिक्ट जज, प्रांत अधिकारी असे 3 अधिकारी संस्थांचा कारभार पाहत होते। त्यावेळी या शेतकऱ्यांची जमीन सरकारी भावात विकत घेण्याचा निर्णय झाला होता। मात्र गेल्या 1 वर्षांपूर्वी साई संस्थांवर नवीन विश्वस्त बॉडी आल्याने ही बॉडी जमीन घेण्यास नकार देत आहे, कारण आता राज्यात आणि केंद्रात सरकार भाजपचे आहे आणि संस्थांचे विश्वस्तही भाजपचे असल्याने या विश्वस्तांनी आमची जमीन विकत घेण्यास नकार देत आहे, कारण आम्ही काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे कार्यकर्ते असल्याने या साई संस्थांचे अध्यक्ष आणि विश्वस्त भाजपाच्या असल्याने आमची शेती आता घेण्यास नकार दिला जात असल्याचे शिर्डीतील शेतकऱ्यांनी म्हटलंय। प्रतिनिधी किरण सोनवणे आणि ललित घोरपडेसह दीपाली निर्मळ, SP24 शिर्डी।